सर भाजपाने आपल्या निवडणूक उमेदवार आहे तो मागे घेतलेला आहे, कसं बघता या पूर्णपणे या निवडणूक प्रक्रियेला आणि आता भाजपाने देखील मागे घेतलेला आहे? आमच्या सर्व आमदारांचं म्हणणं होतं की भारतीय जनता पार्टीने सहानुभूतीपूर्वक विचार करावा आणि आमचं म्हणणं भारतीय जनता पार्टीने ऐकल्याबद्दल आम्हा सर्वांतर्फे भारतीय जनता पार्टीचे आम्ही आभार मानतो आणि आज जर रमेश लटके हयात असते तर आम्ही जी भूमिका घेतलेली आहे त्या भूमिकेशी ते सहमत असते आणि हा सर्व निर्णय घेतल्याबद्दल मी माननीय मुख्यमंत्री आमदार एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब, भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष असतील अमित शाह साहेब, असतील नरेंद्र मोदी साहेब असतील, या सर्वांचं हे श्रेय आहे की महाराष्ट्रामध्ये जे राजकीय संस्कार आहेत ते वाढवण्याचं काम, राजकीय संस्काराची परंपरा आहे ती अधिक वृद्धिंगत करण्याचं काम या सर्व मंडळींनी घेतलेलं आहे सर। परंतु मुरजी पटेल यांच्याकडून जे कार्यकर्ते त्यांच्याकडून निषेध वर्तवला जात आहे, देवेंद्र फडणवीस असतील आशिष शेळके असतील त्यांच्या विरोधात कुठेतरी निषेध, हे बघा कार्यकर्ते असतात त्यांच्यामध्ये उत्साह असतो, 5 वर्ष आपल्या पक्षाचा उमेदवार निवडून आणण्याकरता किंवा उमेदवार असेल तो निवडून यावा यासाठी ते प्रयत्न करत असतात, त्याच्यामुळे त्यांची ती तात्काळची प्रतिक्रिया असते, परंतु त्यांनासुद्धा या गोष्टी समजवण्याचा नक्कीच प्रयत्न होईल, कारण ते स्थानिक विचार करत असतात पण महाराष्ट्रातील व्यापक राजकारणाच्या दृष्टीने हा निर्णय योग्य आहे आणि कार्यकर्त्यांना समजवलं जाईल। अरविंद सावंतांनी खरंचा हा निर्णय तो थोडा आधी घेतला होता, अरविंद सावंत काय बोलतात त्यावर आम्हाला प्रतिक्रिया द्यायची नाहीत, अशा मंडळींमुळेच पक्षाची जी काय वाताहत झालेली आहे ती अशा मंडळींच्या स्टेटमेंट आणि ह्याच्यामुळेच झालेली आहे, त्याकडे त्याविषयी काही मला बोलावंसं वाटत नाही आहे।